आमोदा ते भुसावळ रस्त्यावर अशोक पाटील यांच्या शेताच्या जवळ एका पायी चालणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला दुचाकी चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी चालक 30 वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला तर 24 वर्षीय तरुण हा जखमी झाला. हा अपघात दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता घडला होता. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक 13 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 10:07 अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमोदा ते भुसावळ रस्त्यावर अशोक हेमा पाटील यांचे शेत आहे. या शेताच्या समोर होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MP10ZA1958 घेऊन प्रकाश रामा वारेला वय 30 वर्ष राहणार बोरपाल तालुका चैनपूर जिल्हा खरगोण मध्य प्रदेश हा चालला होता व तेथून पायी सद्दाम राऊप तळवी वय 24 वर्ष राहणार बेघर वस्ती आमोदा हा जात होता. तेव्हा या दुचाकी चालकाने पायी चालत असलेल्या सद्दाम तळवी याला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकी देखील फेकली गेली आणि दुचाकीवरील चालक प्रकाश रामा बारेला वय 30 वर्ष या तरुणाच्या डोक्याला दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सद्दाम तळवी यांच्या फिर्यादीवरून होंडा शाईन मोटरसायकलवरील चालक प्रकाश रामा बारेला याच्याविरुद्ध अपघातास व स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे. नमस्ते दोस्तों, वेलकम टू नाइट स्क्रीन. इस बार लेके हम आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है. आप कलर्स देख सकते हैं, कलर देख लिया मैंने, नेवी ब्लू कलर, ब्लैक कलर, ये गोल्डन कलर, स्किन कलर, मेहंदी कलर, आर्मी कलर और ये ग्रे कलर. ग्रे कलर है, इलास्टिक है, एडजस्टेबल है, विथ 4 पॉकेट्स. पीछे 2 पॉकेट्स है, सामने 2 पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट. पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है. ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर, कॉटन पैंट का लुक है पूरा, तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है. प्राइस रहने वाले इसके 850 रुपीज़. नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है, उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं. 850 में सिंगल पीस.